तेजोभंगाचे पाप आम्ही करणार नाही लेखन एस एम जोशी वाचन सुहास पाटील साधनाच्या पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिन विशेषांकातील काही मजकुरामुळे गेले कित्येक दिवस चांगलीच वावटळ उठून दिलीय राजा ढाले यांच्या लेखातील राष्ट्रीय ध्वजाची अप्रतिष्ठा होईल अशा प्रकारची शब्दरचना माझ्या निदर्शनास आणण्यात आली तेव्हा लगेच मी साधनाचा कार्यकारी विश्वस्त या नात्याने घडलेल्या प्रमादाबद्दल जनतेची माफी मागितली साधनाचे संपादक श्री यदुनाथ थत्ते यांनी देखील क्षमा मागितली इतकंच नाही तर त्यांनी संपादक पदाचा राजीनामा देखील माझ्याकडे सादर केला श्री यदुनाथ थत्ते यांचा साधनाशी अत्यंत घनिष्ठ असा संबंध प्रारंभापासूनच आहे साने गुरुजी हयात असताना देखील संपादकीय कामामध्ये गुरुजींचे ते उजवे हात होते गुरुजींच्या पश्चात साधनाच्या संपादनाची मुख्य जबाबदारी त्यांनीच पार पाडलेली आहे आचार्य जावडेकर आणि रावसाहेब पटवर्धन हे संपादक होते त्यावेळी देखील संपादन कार्याचा मुख्य भार यदुनाथांनाच उचलावा लागत असे त्यांच्या राजीनाम्याचे काय करावयाचे ते मी एकटा ठरवू शकत नाही विश्वस्त मंडळाची बैठक घेऊनच त्यासंबंधीचा निर्णय घ्यावा लागेल व्यक्तिशः मला तरी असं वाटतं की जो प्रमाद अनावधानाने घडला आहे त्याचं परिमार्जन माफी मागितल्याने व्हायला पाहिजे बहुसंख्य हितचिंतकांची आणि साधना वाचकांची जी शेकडो पत्रं आमच्याकडे आलेली आहेत त्यापैकी एखादा अपवाद सोडून सर्वांचं मत त्यांनी राजीनामा देऊ नये असंच आहे काही आक्रस्ताळी मंडळींनी राजीनाम्याचा आग्रह धरला असला किंवा राजीनाम्याचा पुरस्कार केला असला तरी त्यापैकी फारच थोडी मंडळी साधनाच्या वाचकांपैकी किंवा हितचिंतकांपैकी आहेत ज्या प्रमादाबद्दल यदुनाथ यांनी क्षमायाचना केली आहे राजीनामा दिला आहे आणि कायद्यान्वये होणारी शिक्षा भोगायची तयारी दाखवली आहे तो त्यांच्या अपरोक्ष घडलेला आहे क्षमा मागण्याचे प्रसंग साधनावर वेळोवेळी येत नसतात या साऱ्या गोष्टी लक्षात घेता या आक्रस्ताळी लोकांच्या आग्रहाला किती महत्त्व द्यायचं ते ठरवलं पाहिजे साने गुरुजींनी साधना साप्ताहिक सुरू केलं त्यावेळेपासून श्री थत्ते यांचा साधनाशी अजोड ऋणानुबंध आहे साने गुरुजींच्या इच्छा आकांक्षांचं त्यांना जितकं आकलन झालेलं आहे तितकं आमच्यापैकी किती लोकांना झालं असेल हे सांगणं अवघड आहे गुरुजींचं आंतरभारतीचं स्वप्न त्यांनी ज्या पोटतिडकीनं आत्मसात केलं आहे तसं आत्मसात करणारी मंडळी फार थोडी ते स्वप्न साकार करण्यासाठी ते आपली वाणी आणि लेखणी सतत राबवत असतात त्यांच्या विशुद्ध चारित्र्याची ज्यांना ओळख आहे त्यांना सध्या चालू असलेल्या प्रकारामुळे विषाद वाटावा हे स्वाभाविकच आहे साने गुरुजींचा कळवळा दाखवत थत्ते यांच्याबद्दल अर्वाच्च भाषा वापरली जावी आणि तिरडी बांधून तिचं दहन करण्याचा उपद्व्याप केला जावा हे कशाचं लक्षण आहे राष्ट्रध्वजाबद्दल श्री थत्ते यांच्यापेक्षा अधिक प्रेम आपणाला आहे असं या मंडळींना वाटतं का हा शुद्ध दमदाटीचा प्रकार आहे त्यांच्यापुढे गुडघे टेकण्या इतक्या कच्च्या दिलाचे यदुनाथ नाहीत हे विरोधकांनी पक्कं लक्षात ठेवावं साधनाच्या द्वारा गुरुजींना जे कार्य साधायचं होतं त्याचा आम्हाला कधीच विसर पडणार नाही जे का रंजले गांजले असेल त्याला पोटाशी कवटाळणाऱ्या साने गुरुजींनी आजकाल स्वराज्यामध्ये दलित समाजावर जे अत्याचार होत आहेत ते पाहिले असते तर त्यांनी काय केलं असतं याची आम्हाला कल्पना देखील करवत नाही निश्चितच त्यांनी दलितांचीच बाजू उचलून धरली असती आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायांविरुद्ध ते प्राणपणाने लढले असते धडपडणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देणं आणि त्यांच्याकडून कितीही प्रमाद घडले तरी आईच्या अंतःकरणाने त्यांना पाठीशी घालणं हा गुरुजींचा सहज धर्म होता एकदा एका दलितवर्गीय तरुणाने त्यांना फसवलं तेव्हा गुरुजींच्या अवतीभोवती असणाऱ्या आम्हा मंडळींनी त्या तरुणावर कठोर टीका केली पण गुरुजींना ते मुळीच रुचलं नाही त्यांना आमचा राग आला ते म्हणायचे ही तरुण मंडळी अशा चुका करतात याची मुख्य जबाबदारी आम्हा सुशिक्षितांची आहे शेकडो वर्ष आम्ही त्यांना खातेऱ्यात दडपून ठेवलं त्यांच्याकडून सदाचाराची अथवा शिष्टाचाराची अपेक्षा करण्याचा आम्हाला काय अधिकार आहे गांधीजी म्हणायचे त्यांना आमच्या तोंडावर थुंकण्याचा अधिकार आहे स्वराज्यामध्ये दलित वर्गावर होणाऱ्या अत्याचारांमुळे त्या समाजातील तरुण संतप्त झालेले पाहून गुरुजींना आनंदच झाला असता त्यांच्या तोंडून वेडेबिद्रे शब्द बाहेर पडले तरी त्यांना त्यांनी बोलू दिलं असतं त्यांची तोंड बंद केली नसती त्यांचे वेडेबिद्रे बोल देखील त्यांनी सुधारून घेतले असते गेली कित्येक वर्ष साधनाचे संपादक आणि विश्वस्त गुरुजींची ही परंपरा जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत त्या दृष्टीने काही प्रयोगही करतायत दिनानिमित्त काढलेला दलितांच्या दुःखांना वाचा फोडणारा विशेषांक हे त्याच दिशेने उचललेलं एक पाऊल आहे स्वराज्यामध्ये होणाऱ्या अत्याचारांनी ज्यांची मनं प्रक्षुब्ध झाली आहेत अशा दलितवर्गीय तरुणांच्या भावनांचा आविष्कार त्यांच्या लेखांमधून झालेला आहे त्यांची भाषा लब्धप्रतिष्ठित लोकांना अशिष्ट वाटेल रुचणार नाही परंतु भाषा सोजवळ नाही म्हणून त्यांच्या दुःख संतापाचा आविष्कारच होऊ नये असं आपण म्हणणार आहोत का त्यांची भाषा विशुद्ध कशी होईल याची चिंता प्रतिष्ठित वर्गांनीच करायची आहे परंतु तूर्त तरी त्यांच्या भावनांचा आविष्कार पूर्णत्वाने व्हावायचा असेल तर त्यामध्ये थोडाफार गढूळपणा येणारच त्याबद्दल आकांड तांडव करून भागणार नाही प्रश्न आहे तो त्यांच्या प्रक्षुब्ध आणि संतप्त मनाला सांत्वना देण्याचा त्यांची तोंड बंद करून आपला कार्यभाग साधणार नाही त्याने भाषा शुद्ध ठेवण्याचं समाधान लब्धप्रतिष्ठितांना लाभेल परंतु समाज जीवनाचा प्रवाह मात्र अधिकाधिक गढूळ होत जाईल दुःख संतापाचं रसायन समाजाच्या पोटात खदखदत राहील आणि मग त्याचा स्फोट अत्यंत किळसवाण्या पद्धतीने होऊ शकेल ते नको असेल तर दलितांवर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत तथाकथित उच्चवर्णीयांनी त्यांना दूर लोटण्याऐवजी जवळ केलं पाहिजे घटनेने त्यांना मिळालेल्या कायदेशीर हक्कांची पायमल्ली होता उपयोगी नाही त्यांचं मागासले पण लक्षात घेऊन त्यांना खास सवलती मिळाल्या पाहिजेत तसं होईल तरच ते पुढारलेल्यांची बरोबरी कालांतराने करू शकतील ही जबाबदारी केवळ शासनाची नाही साऱ्या समाजाची आहे याच दृष्टीने साने गुरुजी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर प्रवेशाच्या मोहिमेत सतत सांगत की मला कायदे मंडळातील कायदा नको हृदयाचा कायदा हवाय दलितांना नोकरी वगैरेच्या बाबतीत खास सवलती मिळतात म्हणून तक्रार करत राहणं हा या उच्च समाजातील लोकांचा उद्योग होऊन बसलाय गांधीजी म्हणत भंगी समाजातील एखादी भगिनी राष्ट्रपती होईल तेव्हा मला खरा आनंद होईल गेल्या पंचवीस वर्षांमध्ये त्या दृष्टीने आम्ही काय दिवे लावले आहेत स्वतः आपली जबाबदारी पार पाडायची नाही आणि दलितांच्या नावाने खडे फोडायचे असा हा चावटपणा आता थांबलाच पाहिजे राष्ट्रध्वजाचा खरा अर्थ काय आहे ते कशाचं प्रतीक आहे हे या आरडाओरडा करणाऱ्यांना माहीत असतं तर त्यांनी ही कोल्हेकुई केलीच नसती देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आम्ही याच ध्वजाखाली लढलो सव्वीस जानेवारीला दरवर्षी स्वातंत्र्याची प्रतिज्ञा घेतली वाटेल तितका त्याग करावा लागला तरी आम्ही तो करू पण स्वातंत्र्य मिळवू सर्व जातीजमातीच्या लोकांना समानतेची वागणूक देऊ त्यासाठी नवी समाजव्यवस्था निर्माण करू अशी अभिवचनं आम्ही जनतेला दिली गेल्या पंचवीस वर्षांमध्ये आम्ही दलित वर्गीयांना किती न्याय दिला सत्याला साक्षी ठेवून बोलायचं झालं तर आम्हाला आमच्या कर्तव्यच्युतीबद्दल लाज वाटायला हवी ज्या समाजामध्ये त्यांना माणुसकीने वागवलं जात नाही त्यांचा उपयोग नरबळी देण्यासाठी केला गेला तरी उच्चवर्णीयांमध्ये प्रक्षोभ निर्माण होत नाही परंतु असल्या अमानुष अत्याचारामुळे एखाद्या तरुणाकडून रागाच्या भरात अभद्र शब्द बाहेर पडले तर प्रचंड हलकल्लोळ मात्र माजतो हे कशाचं लक्षण ज्या समाजामध्ये कोट्यवधी लोकांना अन्न वस्त्र निवारा शिक्षण औषधोपचार यांबद्दलची हमी नाही इतकंच काय परंतु ज्या दलित समाजातील स्त्रियांची अब्रू भर दिवसा लुटली जाते अशा समाजव्यवस्थेबद्दल त्यांना आपुलकी का वाटावी असल्या स्वराज्याचं प्रतीक जो राष्ट्रध्वज त्याच्याबद्दल रागाच्या भरात अशिष्ट उद्गार काढल्याबद्दल आम्ही आकाशपातळ एक करतो राष्ट्रध्वजाच्या पावित्र्याचा हवाला देऊन गलिच्छ शिव्याशाप देऊ लागतो याला काय म्हणावं बहुसंख्य सवर्ण समाजाकडून जी पापं आणि अत्याचार प्रत्यक्ष घडत आहेत त्याबद्दल त्यांना जाप कोण विचारणार श्री राजा ढाले यांच्यासारख्या तरुणांच्याकडून घडलेल्या प्रमादाची जाणीव करून देऊन त्यांना अधिक तेजस्वी आणि कर्तृत्ववान बनवण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये हवे तेवढं आज नाही ती किमया साने गुरुजीच करू शकली असते पण आमच्या अंगी ती कर्तबगारी नाही म्हणून आम्ही इतरांच्या सुरात सूर मिसळावा आणि दलित समाजातील तरुणांचा त्यांना शिव्या देऊन तेजोभंग करावा का ते पाप आम्ही कधीही करणार नाही ते कृत्य साने गुरुजींशी बेईमानी करण्यासारखं आहे त्यांच्या शिकवणीशी ते विसंगत आहे तरीही राजा ढालेंसारख्या तरुणांना आम्ही नम्रपणे असं सांगू इच्छितो की राष्ट्रध्वजाचं प्रचलित समाजव्यवस्थेशी आणि शासनाशी समीकरण बसवण्यामध्ये त्यांच्याकडून चूक होते राष्ट्रध्वज हे आमच्या ध्येयाचं प्रतीक आहे राष्ट्रीय स्वातंत्र्याचा तो मानबिंदू आहे सामाजिक आणि आर्थिक समानतेवर आधारलेला जो नवा समाज आम्हाला निर्माण करायचा आहे त्याचं ते प्रतीक आहे प्रचलित शासनाचं ते प्रतीक नाही देश स्वतंत्र झाला नव्हता तेव्हापासून आम्ही त्याची पूजा बांधत आलो स्वातंत्र्याच्या काळात ज्या शौर्य धैर्य त्याग इत्यादी गुणांचा आविष्कार झाला त्याचे रंग या ध्वजाला चढलेले आहेत शेकडो लोकांनी या झेंड्याने प्रतीत होणाऱ्या ध्येयांसाठी आपल्या पंचप्राणांची आहुती दिली आहे म्हणून आम्ही त्याला पवित्र मानतो या झेंड्यासाठीच सर्व जाती जमातीच्या आपल्या हजारो जवानांनी एकोणीसशे बासष्ट पासष्ट आणि एकाहत्तर साली आपलं रक्त सांडलं हे विसरून कसं चालेल त्या मानचिन्हाबद्दल अभद्र उद्गार काढणं म्हणजे त्या वीरांचाच अवमान करण्यासारखं नाही काय आम्हाला नम्रपणे असं सांगायचं आहे सा की या ध्वजामुळे आपल्या ज्या ध्येयाचा बोध होतो त्या ध्येयाच्या सिद्धीसाठी आपण पुरुषार्थी बनून लढूया तुमचा राग तुमच्या भावना समजून घेण्याला आमची तयारी आहे तरी पण तुम्हाला जे प्रत्यक्ष भोगावं हो लागत आहे त्याची फार फार तर कल्पनाच आम्ही करू शकू ज्याचे जळे त्याला कळे हेच खरंय अनुभूती आणि सहानुभूती यांच्यात काही अंतर राहणार हे आम्ही जाणतो पण म्हणूनच ज्यांना समाज परिवर्तनाची निकड आहे त्यांनी आपला राग अभद्रपणे व्यक्त करण्यामध्ये आपली शक्ती खर्ची घालू नये ती जतन करून वाढवली पाहिजे कारणी लावली पाहिजे सवर्ण समाजामध्ये देखील दलितांशी समरस होणारे असंख्य लोक आहेत त्यांना राष्ट्रीय ध्वजाबद्दल नितांत प्रेम आहे त्यांची सहानुभूती अभद्र शब्दांनी गमवू नका अन्याय तसाच चालू ठेवू मागणाऱ्यांना अशी फाटाफूट व्हायला हवीच आहे त्यादृष्टीने तुम्ही आपल्या संतापाचा आविष्कार करताना अभद्र शब्द वापरण्याचा मोह शक्य तितका आवरला पाहिजे तसं केल्यामुळे तुमच्या भावनांना पूर्ण अभिव्यक्ती कदाचित मिळणार नाही परंतु क्रांतिकार्यातील व्यवहार लक्षात घेऊन तुम्ही त्याबद्दल खंत मानू नये साने गुरुजींची साधना सदैव दलितांच्या पाठीशीच राहील त्यांना अंतर देण्यापेक्षा साधनाच्या जीवनाची समाप्ती झाली तरी चालेल स्वातंत्र्योत्तर काळातील आपलं जीवितकार्य साधनाला आता गवसलं आहे ते पार पाडण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करू मात्र तुमचं सहकार्य आम्हाला मिळालं पाहिजे